कोल्हापूर शहरातील अनेक रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चालण झाली आहे ऐन पावसात रस्ते प्रचंड खराब झाल्यानं वाहनधारक अक्षरशः वैतागले आहेत गंगावेस ते पंचगंगा नदी रस्त्याची अवस्था तर अत्यंत भीषण आहे याला रस्ता का म्हणायचं असा प्रश्न पडेल इतका हा रस्ता खराब झालाय अशा वेळी महापालिकेला शहाणपण सुचलं आणि ऐन पावसातच रस्त्याची दुरुस्ती करण्यात येते पण पावसात रस्त्याची दुरुस्ती करणं हा प्रकार म्हणजे महापालिकेचा भोंगळ कारभार किती असू शकतो याची प्रचिती देणार आहे कोल्हापूर शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था खड्ड्यांमुळे गंभीर बनली आहे गंगावेश ते पंचगंगा नदीपर्यंतच्या रस्त्याची अवस्था तर सर्वात वाईट आहे अनेक वेळा नागरिकांनी आंदोलनं केल्यानंतर महापालिकेला जाग आली आणि रस्त्यासाठी निधी मंजूर झाला नोव्हेंबर दोन हजार वीसपासून या रस्त्याचं काम सुरू केलं पण फुटलेली ड्रेनेज लाईन आणि गळती लागलेली पिण्याची पाईपलाईन तशीच ठेवून ठेकेदारानं काम सुरू ठेवल्यानं नागरिकांनी त्यावेळी काम बंद पाडलं होतं त्यानंतर अत्यंत संथगतीनं ड्रेनेज आणि पिण्याची पाईपलाईन टाकण्याचं काम झालं हे काम पूर्ण व्हायला जून महिना उजाडला तोपर्यंत पाऊस सुरू झाला आणि या रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम थांबलं पावसामुळं रस्त्याची पुरती वाट लागली असून वाहनधारकांना अक्षरशः कसरत करतच गंगावेश ते पंचगंगा नदी या रस्त्यावरून जावं लागतं खरं तर गायकवाड वाड्यापासून पुढं या रस्त्यावर पुराचं पाणी येत असल्यामुळं रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा करावा अशी नागरिकांची मागणी आहे महापालिकेनंही कॉन्क्रीटच्या रस्त्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली आहे पंचगंगा नदीकडे जाणारा हा रस्ता गणपती विसर्जन मिरवणुकीचा मुख्य मार्ग असल्यानं सध्या तात्पुरती डागडुजी करावी आणि नंतर पूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता करावा अशी मागणी होत होती गेल्या महिन्यात पाऊस कमी असताना या रस्त्याची डागडुजी करायला महापालिकेला शहाणपण सुचलं नाही आता अनंत चतुर्दशी आल्यानंतर महापालिकेला जाग आली आहे रविवारपासून खडी आणि मुरूम टाकून या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती सुरू झाली आहे वरून पाऊस पडत असताना महापालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळं रस्त्याचं जुजबी काम सुरू झालंय त्यातून रस्त्यावरील चिखल आणि दलदल मात्र बरीच वाढली आहे